सो हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय अनदर व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज, अंदाज करा की आज आम्ही कुठे आलोय. आज मी तुम्हाला सांगतो की आज आलेलो आहेत आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे. आता पूर्ण जे काही आपल्या ह्या विद्यापीठामध्ये माहिती दिलेली आहे आपल्या शेतीविषयी, तर ती माहिती तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आणि खास करून म्हणजे शेतीविषयी बऱ्याच पिकांची माहिती, फळांची माहिती, फुलांची, अशा प्रकारे जे पिकं, त्यांचे उत्पादन काय होतं, कसं होतं, अशा प्रकारची डिटेलमध्ये माहिती एकदम दिलेली आहे. आणि ते आम्ही एक्सप्लेनेशन करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हा व्हिडिओ तुम्ही एकदम शेवटपर्यंत बघा. तर पाठीमागे तुम्ही बघू शकता. तर आता आम्हाला जायचं आहे इथं मध्ये आणि इथं घ्यायची आहे आपल्या शेतीविषयी माहिती. बऱ्याच प्रकारचे जे पिकं असतात आपल्या शेतातली, त्यांच्याविषयी पण माहिती घ्यायची आहे. आणि हा व्लॉग आता मी बनवतोय. तर हा व्लॉग आहे राहुरी कृषी विद्यापीठाचा, ज्याचं नाव आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. तर चला आपल्या व्लॉगला कंटिन्यू करूयात. तर फायनली आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. अशा प्रकारे पूर्ण इथं कॉलेज आहे, बघू शकता. पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट. आणि डायरेक्ट आता पोहोचले आम्ही इथं. बाहेरचं वातावरण बघू शकता. तर इथे आल्याच्या नंतर आता पूर्ण माहिती घ्यायची आहे आपल्याला. इकडे फलक दिलेले आहेत, पूर्ण पिकांची माहिती दिलेली आहे. तर चला सर्व माहिती देतो तुम्हाला आता. मित्रांनो, समोर आहे ज्वारीची व्हरायटी, ज्वारी फुले वसुधा. आणि वरती बघू शकता ज्वारी फुले सुचित्रा आणि त्याच्यावरी फुले यशोमती. तर समोर आहेत तृणधान्ये, फुले समाधान, फुले स्वस्तिक, NIDW 1949. तर हे समोर आपण बघू शकता भात इंद्रायणी, भात भोगावती, भात फुले समृद्धी, अशा प्रकारच्या भाताच्या व्हरायटी आहेत. आणि समोर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ज्वारी वाणाचा सन्मान. तर कडधान्य समोर आपल्याला पाहायला भेटतात, हरभरा विजय, हरभरा फुले विक्रम. आणि त्याचं पूर्ण जे काही असतं कॅरेक्टर्स, चिकपी फुले विक्रांत, हरभरा फुले विक्रांत कॅरेक्टर्स पण दिलेले आहेत. कडधान्य समोर पाहायला भेटतात. तर फुले चेतक, कबुली, काबुली हरभरा, कृपा फुलेजी 0517. खाली आपल्याला व्हरायट्या बघायला भेटतात, हरभरा विराट, हरभरा फुले कृपाजी तूर. आणि इकडे हरभरा फुले विक्रांत, हरभरा फुले विश्वराज आणि हरभरा फुले विक्रम, हरभरा विजय, अशा प्रकारच्या व्हरायट्या आपल्याला इकडे बघायला भेटतात. समोर बघू शकता तुम्ही फुले फुले श्वेतांबरी, फुले माही. आणि त्याचे वैशिष्ट्य पण दिलेले आहेत, कॅरेक्टर्स दिलेले आहेत. 18 ते 20 क्विंटल पर हेक्टर होते. आणि नगदी पिके आपल्याला पुढे बघायला भेटतात. तर ऊस निरा ही व्हरायटीवरची, ऊस फुले 265, शुगर केन फुले 265, ऊस MS 1001. आणि कॅरेक्टर्स अशा प्रकारचे, इथं गुळ पावडर बघायला भेटते आपल्याला, काकवी लिक्विड जागेरी, गुळवडी, फुले मोरणा, KDS 123. समोर आपल्याला पाहायला भेटते गळीत धान्य, वरी सोयाबीनची व्हरायटी दिलेली आहे, फुले संगम 2 नंबरला. आणि वैशिष्ट्य आहेत कॅरेक्टर्स त्याचे, फुले उन्नती RHRG त्याचे वैशिष्ट्य, फुले किमया, फुले संगम KDS 726, भुईमुग TPG 41, अशा प्रकारच्या व्हरायटी आहेत. आणि समोर बघू शकता करडईची व्हरायटी आहे, करडई फुले निरा. तर त्याचे वैशिष्ट्य पण दिलेले आहे धान्याचं उत्पादन. इकडे कांद्याच्या व्हरायट्या बघायला भेटतात आपल्याला, कांदा फुले समर्थ S1, कांदा N241. समोर भोपळ्याच्या व्हरायट्या, लसूण फुले बसवंत, गणेश भाजीपाल्याच्या व्हरायट्या आपल्याला इकडे बघायला भेटतात. भेंडीचे पूर्ण उत्पादन कशाप्रकारे केलं जातं, फुले अर्जुन वांग्याचं, बसवंत 780 व्हरायटी, फुले समर्थ व्हरायटी, गवार फुले गवार, घोसाळी फुले, हळदीची व्हरायटी फुले स्वरूपा, घेवडा फुले सुयश, वांगी कृष्णा, वांगी अर्जुन, कारली, ब्रोक्रोली फुले पाईप, मोसंबी फुले मोसंबी. तर त्याचे वैशिष्ट्य पण दिलेले आहेत, चिंच पिल्स, आवळा पल्प, जामुन ज्यूस, मँगो पल्प, फुले पुरंदर, फुले जानकी फुले, आवळा नीलम. तर इकडे आपल्याला बघायला भेटते फुले पेय, चिंच फुले पेय, आवळा फुले पेय, आंबा फळपिके आहेत. वरती पेरू आहे, डाळिंब फुले भगवा सुपर, डाळिंब भगवा उत्पादन 30 ते 25 किलो,
आवळा कँडी, आवळा पावडर, जामुन पावडर, आवळा सुपारी अशा प्रकारची तयार केलेलं आहे. हरितगृहातील फुलशेती, फुलांची शेती, कार्नेशन, तर क्लॅरिडिओलस, खाली आहे शतावरी, त्रिफळा, औषधी पावडर, बेहडा फळ, हिरडा फळ, अशा प्रकारचे अनेक अनेक फळं आणि इथं माहिती पण दिलेली आहे आपल्याला बऱ्याचपैकी. जैविक शेतीविषयी फुले बगीसाइड, फुले ट्रायकोडर्मा, हेलिओकिल HNP, फुले ट्रायकोडर्मा, फुले बगीसाइड, फुले बिवेरिया, मका आफ्रिकन टॉल, मक्याच्या व्हरायटी दिलेल्या आहेत, स्टायली फुले, क्रांती RS, संकरित नेपियर फुले, गुणवंत संकरित नेपियर गवत आहे. आणि खाली आहे मका आफ्रिकन टॉल, जायंट बाजरा, फुले मद्रास अंजन 1, फुले क्रांती, अशा प्रकारच्या व्हरायट्या. ट्रॅक्टर चलित फुले कुट्टी यंत्र, तर अशा प्रकारचे इथं यंत्र आपल्याला पाहायला भेटतात. शेतीविषयी ट्रॅक्टरला लागणारी यंत्र मस्त मस्त एकदम भारी. ट्रॅक्टर ऑपरेटेड फुले, फुले फळ प्रक्रिया उत्पादने, तर अशा प्रकारचे फळांची उत्पादनं घेतली जातात. शतावरी आहे, शतावरी अस्परागस रॅसमोस, त्याचे ऊ युजेस हिरडा, अशा प्रकारचं आहे. फळाची साल, रेचक, त्वचविकार, अल्सर. अश्वगंधा आहे इकडे बेहडा, टर्मिनिलिया, काडेची रायत, कांदा बसवंत 780 ही व्हरायटी आहे कांद्याची. फुले 09 हाय बायोमास सॉर्गम. गाईज इकडे स्वतः व्हरायट्या दिलेल्या आहेत अलग अलग सगळ्या व्हरायट्यांविषयी त्यांची माहिती पण दिलेली आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही फळपीक आहेत, कडधान्य त्यांचं पण तुम्हाला दाखवलेलंच आहे माहिती. तर अशा प्रकारे आहे बघा आतमधून सर्व पिकांची नगदी पिकं भाजीपाला आहे ते सर्व त्यांची माहिती इथे सांगितलेली आहे. सर्वजण परीक्षण करत आहेत, बघत आहेत. तर मित्रांनो आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे एक पुस्तक कृषी दर्शनी 2023. मित्रांनो समोर बघू शकता फुले त्रिवेणी गाईचं आपल्याला इथं दिलेलं आहे कॅरेक्टर्स. हे ते खाली आहे पंढरपुरी म्हैस वैशिष्ट्य, तिचे कॅरेक्टर्स कशी दिसते आणि किती लिटर दूध देते. आणि खाली बघू शकता संगमनेरी गोट म्हणजे संगमनेरी शेळी आहे. आणि इकडे आहे उस्मानाबादी शेळी, तर तिची वैशिष्ट्य आपल्याला इथे सांगितली आहेत. रंगाने काळी असते. आणि इकडे आहे खिलार बैल, तर खिलार. तर गाईज आता इकडे बघणार आहोत आपण अलग अलग औषधं. तर आजमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला माहिती देतो पूर्ण. बघा आता इकडे सर माहिती सांगत आहेत. शेतामधील कीटकनाशक फवारताना घ्यावा याची काळजी इकडे सांगितलेली आहे आपल्याला. काय करायचं, मास्क लावायचं, काय नाही. मित्रांनो आता आपण विद्यापीठातील ज्या काही मशिनी आहेत त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. आपण स्वतः
प्रक्रिया उद्योगामध्ये तुला एक काम आहे तर प्रक्रिया उद्योग करते बस विद्यार्थी एखाद्या प्रक्रिया उद्योग जर टाकला तर हे मशनी अवेलेबल करायचं म्हणजे कुठं कंपनीचं नाव टाकता येते बागच तयार करायची शेतात स्वतः तुम्ही लय झाडं लावून शकता लावून ते तर तुम्ही आवळे आणू शकता दोन लेबर आवळे घेतले तुम्ही आवळे शिजू शकता ते शिजू बॉईल केल्यानंतर त्याच्या पोळी करायच्या तर स्वच्छ धुवायच्या आणि 8 दिवसाची प्रक्रिया असते तुम्हाला जरी शिकायचं असतं तर तुमच्या विद्यापीठात असू शकतं तुम्ही इथं पण आपल्या विद्यापीठात तुमचं प्रशिक्षण देऊ शकतात प्रशिक्षण देत आम्ही प्रशिक्षणला असतो सगळे म्हणजे जे बचत गटाच्या महिला आणि मुलं असतात काय काय नाही का स्वतःचा धंदा त्याच्यासाठी चालले यांना जे अन्न याचा उद्देश आहे की सर्वांनाच नोकरी लागणार नाही ना गव्हर्नमेंट तर मग काहीला उद्योग जे हुशार आहे चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो तो लागेल पण बाकीचे जे आता उद्योगामध्ये जे जाणार आहेत ॲग्रिकल्चर काही काही स्वतःचा उद्योग करायचा असतो ना मग त्याच्यासाठी ट्रीप घेऊन येण्याचा उद्देश होतो स्टँड व्हायचं असेल तर तुमची इच्छा पाहिजे जाऊन माहिती घेणं सगळ्या गोष्टी करणं घरच्या नाही तुम्ही शिकू शकता स्वतः बाहेर तुमचे काम करून एकदा शिकवलं की रोज पैसा येतो तुमच्या हातात रोज तुम्हाला इन्कम येणार इन्कम आल्यानंतर तुमचं पुढं सगळं प्रोडक्ट वाढत चालणार आता तुम्ही सांगा 10 रुपयात काय येतं चहा येतो का जर तुमची कोल्ड्रिंक 10 रुपयाला जर गेली तर तुम्ही 25 बाटलीचे क्रेडिट या 25 बाटलीचं तुम्ही सांगा 150 रुपये तुम्ही काढून टाका ना तुमचे वर टाका तुम्ही 10 चालते तुमचे 10 रुपये किलो आवळे घ्या तरी तुम्हाला परवडत ना तुम्हाला काही टाकायचं ते साईड टाकायचं चाललं खाली वर केलं गरम केलं उकळून धुलं फ्रीजला लावलं आणि हे एक म्हणजे आपण बाहेरचं जे कोल्ड्रिंक येतो ते पूर्ण हानिकारक असतं तुम्ही पाहिलं तर आपण ज्या सिटीत ह्याच्यात तुम्ही आता येताना पाहू शकता तुम्ही इथलं कोल्ड्रिंक घेऊन जा आणि त्यांचं कोल्ड्रिंक प्यायचं ना आपलं पण कोल्ड्रिंक प्यायचं तर तुम्हाला याच्यामधला फरक जाणवेल आणि जे आजार तयार होतात ते आपल्या बाहेरच्या खाण्याने खाद्यपदार्थ त्याच्यात भरपूर केमिकल ते कुठंतरी तुम्ही दुकानदार कुठंतरी उन्हात पाडलेलं असतं त्याला काही होतं का त्याच्यात तेवढं पॉवरफुलचं केमिकल असतं तर तितक्या दिवस टिकू शकतं हे 15 दिवसाच्या पुढं आपल्याला टिकू शकत नाही
त्याला उकळवलं नाही तर ते आज किंवा उद्याच गेलं पाहिजे असं असतं आपल्या. म्हणून हे जर धंदा एखादं जर खरंच शिकलेलं असलं ऊस चुकता असलं तर खरंच तुम्ही करा, तुम्हाला याच्यात खूप फायदा आहे. आणि तुम्हाला जर काही वाटत असेल तर इथं कडसर आहे, त्या कडसरांना तुम्ही भेटा. त्यांच्याकडून खूप आम्ही आता आम्ही काही प्रोफेसर लोक नाही, आम्हाला आम्ही एक मजूर आहे. आता इथं कोणी आहे पण नाही, एकदा लोक कमी झालेले इथं. आणि आज आमचे जे हेड आहेत तेच कुठे घरगावलं पेपर लाईट मुलांचे बेसी आहे ते पेपर चालतात. आताच मला त्यांना फोन येऊ द्या, म्हणजे त्यांना पण वेळ नाही. त्यांच्या मागं खूप काम असतात, विद्यार्थी असतात. आता हे जसे सर आहे त्यांना तुम्ही जसं सांभाळायचं तसं त्यांना पण बेसी आहे, एमएससीचे मुलं असतात, पीएचडीचे मुलं, त्यांना सगळ्यांना सांभाळावं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही शिकायचं असेल, कोणाला जर काही वाटत असेल तर तुम्ही कडसरांचा नंबर घ्या. तुम्हाला भविष्यात कधी तुम्हाला वाटलं बाबा आपण करू शकतोय, आपल्याकडे एवढं आहे बाबा आपण करायचंय, तर सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्हाला उद्या कर्ज घेतलं असं तर सर खूप मला मार्गदर्शन करतील. कडसर पण त्यांचं हे युनिट बनवायचं ते त्यांचा गिरणी कडसरांची गिरणी आणि आपली जे आवडती पावडर पण बनवतो ते पण इथून ड्रोनचे टाईप्स आहेत, क्वाडकॉप्टर, हेलिकॉप्टर, फिक्स विंग विमानासारखा असतो. आणि हा जो आहे आपल्याकडं हेक्झाकॉप्टर आहे, याला सहा आर्म आहे, याला प्रॉपेलर म्हणतो. त्या मोटरीवरती हा प्रॉपेलर बसवलेला असतो आणि हा बॅटरीच्या साहाय्याने आपण फ्लाय करतो. तर ही बॅटरी चार्जिंग करण्यासाठी आपल्याला एक तास लागतो आणि पूर्ण बॅटरी चार्जिंग झाल्यानंतर आपल्याला 14 ते 15 मिनटं फ्लाईंग करता येते ड्रोन. आणि तेवढ्या वेळात आपण 2 एकर क्षेत्र फवारणी करतो. 10 लिटरमध्ये तुमचं 1 एकर क्षेत्र फवारणी करतो. त्याच्यावर नोझल माउंट केले, तिथं पंप आहे, पंपाच्या साह्याने तर नोझलला लिक्विड पुरवलं जातं, नोझलमधनं फ्लाईंग केलं जातं. म्हणजे तिकडच्या टोकापासून 1.5 मीटर अंतरावर ठेवून तिने आपण फवारणी करू शकतो. आणि 100 फुटापर्यंत तुम्ही फवारणी करू शकता, म्हणजे अगदी नारळाच्या झाडावरसुद्धा याच्या साह्याने तुम्ही औषध फवारणी करू शकता. फ्लाईंग करण्यासाठी मिळवण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षणाची आवश्यकता असते. विदाऊट प्रशिक्षण म्हणजे तुम्ही हा ड्रोन फ्लाय करू शकत नाही. याच्यासाठी तुम्हाला लायसन प्रशिक्षण प्लस तुमच्याकडे लायसन पाहिजे, तरच तुम्ही याचा वापर करू शकता. तर आपल्या महात्मापुरी कृषी विद्यापीठ आता RPTO चालू झाले, रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन, त्या अंतर्गत आम्ही पायलटचं लायसन देत आहोत. उपलब्ध आहे तिथं हा ड्रोन पायलटचं ट्रेनिंग आहे आपलं, पण आपण लायसन ट्रेनिंग गाडी चालवलं कसं तुम्हाला लायसन सात दिवस. हे तुम्हाला आता आपल्याकडं भारतात डोळ्याला जिथपर्यंत दिसतं तिथपर्यंत मिळू शकतो. तसं 5 किलोमीटर पर्यंत जात आहे, पण आपल्याकडे तसं कसा नियम आहे का ड्रोन उडवताना आपल्या डोळ्याला जितकं पर्यंत दिसतं तिथपर्यंत आपण नाही. फवारणीची कॅपॅसिटी तुम्हाला साईडला सांगतो 4 मीटर. अशी किंमत काय असेल? 7.5 लाख रुपये किंमत भेटते. अख्ख्या गावाची फवारणी करू शकता, अख्ख्या गावाची फवारणी. शिवाय तुमचा याच्यात औषधाशी संपर्क येत नाही सर, बांधावरून तुम्ही काम करू शकता. एका तासात जर बॅटरी पॉवर झाली किती चाल 15 मिनटं ड्राईव्ह करतो ती. आणि जर तुम्हाला जास्त फवारणी करायची असेल तर बॅटरीची सेट जास्त ठेवायची, हा वापरून झाल्यानंतर दुसरा घ्यायचा, हा चार्जिंगला लावायचा. म्हणजे एक्स्ट्रा घ्यायचं बॅटरी 3 सेट जर असते तुमच्याकडे, पहिला तिसरा संपूपर्यंत तुमचे 2 सेट पुन्हा चार्जिंग झालेलं जातं, पुन्हा ते लावून. आणि हे आपण आता जे आहे आमच्याकडे 200 सायकलपर्यंत वापरू शकतो, 200 वेळेस तुम्ही चार्जिंग करून वापरू शकता. आता याच्यात नवीन भरपूर आले 600 सायकल, 1000 सायकल पर्यंत बॅटरी आता आलेले. याला आपण 2D flow म्हणतो. 2D flow म्हणजे 2 कारण चला हे जमीन म्हणजे शेतात प्रथम मशागत जेव्हा करतो तेव्हाच याचा वापर केला जातो. हे तवे जसं नांगर चालतो तसे हे तवे फिरतात. हे तवे फिरल्यामुळे काय होतं, ट्रॅक्टरला ओढण शक्ती कमी लागते. याला 50 ते 85 इंची ट्रॅक्टर साहाय्याने आपण नांगरणी हे करू शकतो आणि 1.5 फूट जमीन धरतात आणि त्या साहाय्याने याची मशागत केली जाते. आणि याची ठेकाळ एकदम बारीक होतात, काही काही नांगर करताना काही मोठमोठे ठेकाळ होतात आणि हे करताना सरी पण एकसारख्या दिसतात आणि जे ढेकाळ आहे ते पण बारीक चुरा करता येईल आणि कडक जमीनसुद्धा आपण वापरू शकतो. याची जवळजवळ 1,10,000 नगरमध्ये सबसॉयलर
म्हणजे पाणथळ जमीन ज्या ठिकाणी पाणी शिरत नाही म्हणजे कडक जमीन वगैरे खडका जमीन त्या ठिकाणी याचा वापर केला जातो जेणेकरून आपल्याला पाणी शारचा निचरा करता येईल त्यासाठी हा सबसॉइलचा उपयोग होतो जमीनीत खाली पैदल असतं आणि ती पाणी माती भुसभुशीत करून जेणेकरून ते पाणी जिरवेल आणि पाण्याचा आपल्याला निचरा करता येईल त्यासाठी या मशीनचा उपयोग केला जातो 10-35 ते 50 लिटर टाकते काय ना आपण चालू शकतो सही म्हणजे बीट तयार म्हणजे वाफे तयार करायचे जे रब्बी पीक असतं ज्वारी त्याचे वाफे तयार करतो आपण कंपनी आकारायचे ते ॲडमिस्टेबल आहे कमी जास्त अंतर आपल्या पद्धतीने आपल्याला करता येते ए सी ड्रिल आहे खत आणि 5 कोणीमध्ये खत आणि बियांची पेनी आपल्याला करता येते त्याच्या याच्या ओळीचं अंतर सारखं असतं आणि हे अंतर आपल्याला सुद्धा आपल्या पद्धतीने कमी जास्त करता येते याच्यात सूर्यफूल हरभरा करडई सोयाबीन दूध वगैरे इथे जे आपण बी किंवा खत फिरू शकतो ते 35 ते 50 टक्के आहे ना आपल्याला चालत चालत आहे जसं आपल्या लोक काम करतो कापड पीक कापणीसाठी वगैरे सगळं काम याच्याने आपण करू शकतो हे 8 HP आहे याच्यामध्ये 12 HP पण येतो 15 HP पण येतो त्या HP प्रमाणे किंमत याची वाढत जातो हे 720 आहे याच्यामध्ये 740 पण येतं 760 पण येतं आणि याला 8 लिटर पेट्रोल टाकी दिली एका दिवसात आपण 4000 चालू शकतो किंमत काय प्राईस प्राईस याची 1,20,000 रुपये BCS कंपनीचं आहे ना थोडं महाग जाते याचा वापर केला जातो ते जमीन 3 सेंटीमीटरपर्यंत जाऊन त्याची खुरपणी करण्याचं काम या मशीनद्वारे केलं जातं हँड ऑपरेटेड हाताने चालवायचं आहे आणि माती उकळून काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो तर याचं फक्त बेड याच्याने फक्त आपण बेड तयार करू शकतो बेड आपल्या पद्धतीने आपल्याला पाहिजे त्या आकाराची बेड आपण या लिटरद्वारे करू शकतो हे अंतर आठवड्यापर्यंत कमी जास्त आपल्या पद्धतीने आपल्याला करता येईल याची प्राईस 70,000 रुपये तर 5,70,000 रुपये हे स्वतः वर्कशॉप आहे आपल्या इथे प्रॉडक्शन चालते याची 1,500 रुपये किंमत आहे 2 पिकाचं तण काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो हे मोगी पाती दिलेली 15-20 सेंटीमीटर त्यांची लांबी आहे या पद्धतीने आपण वेग लावून वेगवेगळ्या पातळीला वेगवेगळ्या पाण्याची कोरपणी किंवा कोळपणी आपल्याला करता येईल टस्टिंग लोड म्हणता येईल टस्टिंग मशीन आपली फळबागाची पुन्हा आख्या मागेला फवारणी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो एका ठिकाणी उभं करायचं याला नोझलद्वारे आपण स्प्रे करून आख्या बागेला आपण फवारणी करू शकतो हे मूव्हिंग होतं गोल फिरतं आहे आणि एक माणूस इथं बसून ऑपरेट करू शकतो पण असे जवळजवळ 50,000 आसपास शार्प कटर आहे आणि 1 HP सिंगल केस 1 हॉर्स पॉवर सिंगल केस होत चालतो त्याची 32,000 रुपये किंमत आहे ओला सुखायला आणि कुठली काढण्यासाठी याचा उपयोग केला सगळ्यात लहान आहे याच्यापेक्षा मोठं सुद्धा आहे याच्यामध्ये आपण खत आणि बी एकाच वेळेस करू शकतो आणि 5 ओळीमध्ये खत आणि बीची पेनी आपल्याला करता येते कमी अंतर आपल्या हिशोबाने आपण कमी जास्त सुद्धा करू शकतो आणि याच्यावेळी एक सोडतो काही मशीन याच्यावेळी एक फीस होतो सोबत ते करणार काम काम पण या मशीनद्वारे केलं जातं त्याला डॉक्टरला ड्रायव्हर समज राहिलेली लाठी आणि येतो ते सरणाची फवारायचं काम पण करतं आणि पेनीचं काम पण या मशीनद्वारे आणि दाणाचा तुकडा होती काही नाकडं दाणा पडतो आपल्या इथे तयार होते हे सर ते याला ॲडजस्ट करतात या मशीनचा जो भाग आहे ती टाकी दिली पेटची साईड पावडर डॉक्टर म्हणतो याला कटिंग आणि बाइंडिंग दोन्ही काम करते इथे गहू आणि भात कापायचं काम एकत्र खाली तिथं कट ती या मशीन आवडतं असं आवडून मध्यभागी घेऊन त्याची पेंडी तयार करून साईडला करायचं काम या मशीन द्वारे फार लवकर पेंडी पण तयार करतात हां ते आवडून तिथं पेंडी घेऊन तुम्ही बांधून साईडला करायचं काम हे 12 शॉर्टेज इंजिन होतात त्या डॉक्टरची आवश्यकता नाही एक मनुष्य तिथं बसून ते ऑपरेट करू शकतो त्याची प्राईस काय याची प्राईस 1,00,000 रुपयांचं प्राईस आहे ते पण BCS कंपनीचं कमी SPचा असं याच्यामध्ये लहान पण भेटतं प्राईस कमी काम करतं सॉरी पाडून तुमचे हळदीचं पेळाचं काम होतं हां चालतं जसं ऑटोमॅटिक फिरतं ते ऑटोमॅटिक एकही काढतो ते सोडतं सिस्टीममध्ये ते बरोबर अटकतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये अटकतं आणि एक फोडतं जास्त करून 4:30 ते 5:30 ओके
ते अंतर आपल्याला कमी जास्त करता येतं आपल्या पद्धतीने, हे सारखं देतं आपल्याला, याच्यामध्ये अडकुंडी टाकतात आणि आपल्याला कमी जास्त अंतर करता येतं आपल्याला. तोपर्यंत नवळी होते कांदा मिसळ टोकन आपण करू शकतो. टोळवळीनंतर आपल्या पण 50 सेंटीमीटर आहे, याच्या 4 किलो कांद्याचं बी टाकलं जातं आणि हे बेड पाडून ते टोकन काढायचं काम सुद्धा त्या मशीनद्वारे केलं जातं. याला 15 ते 25 ट्रॅक्टर आहे आणि आपण चालू शकतो छोट्या ट्रॅक्टर. ते बाळाला टेम सेट आहे, बाळाला कोडस त्याचे पाय किंवा कोडस त्याची पुट्टी काढण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. हे ट्रॅक्टरसाठी तो शॉपला तोडतात आणि शार्दा जातात पिटतो जातो, त्याचं पुट्टी काढण्याचं काम याच्याने केलं जातं. बनाना बनानाची पुट्टी काढण्यासाठी त्याची प्राईस सांगते, नवीन आलेली प्राईस 6500 पडेल. हे नवीन दूर त्या कंपनीचं आहे, पायक्रुसन कंपनीचं, नाशिकचं आहे आणि मेडिकल नटशेल आहे. उचलून पाठवणार नाही, नाही इकडनं कुठली होती त्याची, इथून टाकायचं आपण आणि इथून खाली कुठली होती फिरवायची, फक्त एका ठिकाणी डॉक्टर लावून द्यायचं आणि आपण स्वतः आत येणार. त्याची कुट्टी आपल्याला 8 टाकायचं तोडलेली टाकायची, ती मेडिसिनल नटशेल आहे. त्याच्यामध्ये ती हरडा विडा बेड असतो ना औषधी वनस्पती, त्याच्यावरचं साली काढण्याचं काम या मशीन द्वारे केलं. ते वरचं कडक आवरण असतं ना, ते आवरण काढण्यासाठी या दोन मशीन, हे 1 HP सिंगल फेज मोटरवर चालतात. आपल्या औषधी वनस्पतीचे कवच फोडण्यासाठी या दोन मशीनचा उपयोग. ही ऊसाचा डोळा आहे, एक डोळा पद्धत ऊसाचा डोळा काढण्यासाठी या दोन मशीनचा उपयोग केला जातो. एक 40 ते 4 माणसं टाकून ऊसाची बेणी तयार करू शकतो. 1 तासामध्ये 6500 ऊसाची बेणी आपण तयार करू शकतो या अशा पद्धतीने. आता सेंटरला जर आहे इथून कट होतं, कटर इथं कटक दिली छोटी कटर असतात, हां ते तिकडे हँड ऑफ ते इथं प्रेस करायचं, फोड फोडची सर या बाजूचं डोळा प्रेस करायचं आणि पायाने खाली दाबायचं, ते ऑटोमॅटिक वर यायचं आणि खत पिनी पहारे खड्डा करून त्याच्यामध्ये खत बी टोकन आपण करू शकतो. ऊसळ डोळा काढणे हात असे हँड ऑपरेटेड ते आपण मशीनचं पाहिलं ना, त्याला कोयता लावलेला आहे ते आपण घरी बी तयार करू शकतो. एक एवढं सक्सेस की तयार केल्या पेस्टीसाईड फवारणी यंत्र, स्टील कंपनीचे यंत्र आहे सगळे, हे पेस्टीसाईड डस्टिंगसाठी फवारणीसाठी याचा उपयोग केला जातो. त्या पद्धतीने हे पेट्रोल आणि जे ऑइल मिक्सच आहे ना आपण चालू शकतो. इथं कटर दिलेले आहे, एक कटरचंच आहे ना आपण, एक बॅटरी ऑपरेटेड आहे आणि एक पेट्रोलवर चालतं. ते कटरचं आहे ना आपण मोठमोठे झाडाच्या बांध्या कापू शकतो. एक ग्रास कटर आहे, त्याच्याने गवत कापण्याचं काम, एक बॅटरी ऑपरेटेड आहे आणि एक पेट्रोलवर चालतं. ते ग्रास कापण्यासाठी त्या पद्धतीने आपण गवत कापू शकतो. म्हणजे नारळाच्या वरच्या चुट्या असतात ते बसीने आपल्याला काढता येतात. आणि हे आंबाजेल आहे, आंब्याची पुढी म्हणता येईल. इथं कटर दिलेलं आहे आणि त्याला सपोर्ट लावलेलं आहे, या कटरद्वारे आंबा कट केला जातो आणि इथं कॅच होतो. आणि हे स्टिक लावून आपण जितक्या उंच झाडायचे नूतन जेल एवढं, हां आंबाजे आंब्याची पुढी म्हणता येईल. हे मका सोनी मक्याचे कोरडे कंच असतात त्याचे दाणे काढण्यासाठी याचा उपयोग, गोल फिरवायचं ते दाणे काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आणि भेंडी कात्री, भेंडी आपण हाताने काढतो तेव्हा आपल्याला काटे लागतात, पण ते काटे लागू नये म्हणून या कात्रीचा उपयोग केला जातो. त्याच्यासाठी आपण भेंडी कट करू शकतो. हा लक्ष्मी वेळ आहे आणि हा वैभव वेळ आहे, या दोघींची ग्रीप एकदम चांगली असते आणि याच्याने का गहू आणि भात आपण काढू शकतो. हे लवकर शिल्लक होत नाही, 2-2 वर्ष याची धार जात नाही आणि मुळासकट घास आणि भात कापण्यासाठी आपण याचा वापर करू. काय प्राईस आहे याची? 130 रुपये, याची 120 रुपये. एक कटर दिलेलं आहे, त्या कटरने चिकू कट होतो आणि इथे कॅच होतो चिकू काढण्याची, चिकू तोडण्यासाठी याच्यात चिकू गोळा होतात. सर डेमो पीस तयार केले लाल करायचं, ते सायकल कोळप तयार केलेलं, नांगर तयार केलेले आहे. मित्रांनो हे बघू शकता आंबे तोडण्याची खुडी आहे जी आपण तयार केली असते लाकडाची, तर ती इथं प्रोफेशनल एकदम बनवलेली आहे. तर बघू शकता अशा प्रकारची एकदम भारी बनवलेली आहे. आणि हे आहे भेंडी तोडण्यासाठी एक बनवलेलं यंत्र कात्री, हा आहे लक्ष्मी विळा,
जे की आपल्याला 120 रुपयाला भेटतो आणि हा आहे वैभव विळा जो की आपल्याला मित्रांनो आपण इकडे बघणार आहोत झाडाची कलम कशा प्रकारे केली जाते. इथं चिकूच्या झाडाची कलम करण्याची प्रोसेस चालू आहे तर संपूर्ण प्रोसेस तुम्हाला दाखवतो बघा. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात चिकूच्या कलम करण्यासाठी कोणता खुंटाचा उपयोग केला जातो. हे खिरणी खुंटा आहे जे की गावरान पाचरसारखं कलम पाचर केली का नाही तयार आणि आता त्याच्यात आतमध्ये घातली आणि मग वरून प्याज दिलाय रोपवाटिकेमध्ये आहे पहा सेकंड इयरला कलम पेन्सिल जाडीची काडी निवडायची खुंटरोपासून आणि मग त्याला आपल्या मातृभागेतून आम्ही कलम घेऊन डोळा घेऊन येतो आणि तो डोळा आणून त्याला कलम केलं जातं. कलम करताना अशी उभी खाज घेतली जाते आणि नंतर तिरकी खाज बसवण्याच्या आधी याला निर्जंतुक बरोबर घ्यायचं म्हणजे याला बुरशीनाशक किंवा असं त्याच्यातून धुवून घ्यायचं आणि मग एक काडी भरायची आणि याप्रमाणे मी पॅक बांधून घ्यायचं. एक साधारणतः 8-15 दिवसानंतर पुन्हा दोन भरायला अक्केशर आंब्याची वाटते आपली रोज आपण यावेळेस रोज एक लाख बांधलेला आहे विक्रीसाठी पाहिजे असं तुम्हाला इथून 500 रुपयाला आपल्याला 500 रुपयाला हो तेवढं एवढंच पाहिजे नाही. आता अजून वाढ नाही अजून 2 महिने तरी आपल्या अंडर ऑब्झर्वेशन राहतील ते मोठा ते 8 ते 10 दिवसात जेवढा 1 लाख फिनिश होऊन जातो संपूर्ण उन्हा. आता ऊन पडलं उन्हामध्ये जास्त मर होते कारण आपण म्हणतो पाणी भरपूर आहे माझ्याकडे पाणी देतो आपण पाणी पद्धतीचं. मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे आता कांदा कशा प्रकारे साठवण केली जाते कांद्याची साठवणूक. तर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही कांदा साठवण्यासाठी तयार केलेलं आहे कायला म्हणतात कांदा चाळ. तर अशा प्रकारे ही जाळी बघू शकता आणि खाली मध्ये टाकलेल्या आहेत पाट्या. तर याच्यावरती कांदा साठवणूक केली जाते कांदा जे निघाल्याच्या नंतर त्याचं खराब होऊ नये म्हणून त्याला अशा प्रकारची सिस्टीम केली आहे. खालून बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कौलारू टाईपचं एक बनवलेलं आहे जाळीचं कांदा साठवण्यासाठी. इकडे आहे कांदा लावलेला अलग अलग व्हरायटी आहेत. आता इथं काय कुठले वाचं भरायचे कल्टिवेशन नसतं किंवा काय आहे ते रिसर्च ट्रायल आहे. तरी कांद्याची नॅनो युरियावर आपली संशोधनाची ट्रायल आहे. याच्यामध्ये आपण नॅनो म्हणजे युरिया कमी करून नॅनो युरियाचा वापर करून आपण खताचे डोस दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथं आपण N2 4:1 घेऊन नंतर 2 रोपातला 10 सेंटीमीटर ठेवलेलं असं म्हणजे ही बेडवरची फर्टिगेशनवरची पूर्ण ट्रायल आहे. त्याच्यानंतर ही जे तर विद्यापीठाचा जो फुले समर्थ म्हणून वाहन आहे तर त्या वाहनाचं आपण सीड प्रोडक्शन घेतो म्हणजे उत्पादनासाठी आपण लागवड केलेली. त्याच्यानंतर जेव्हा वेगवेगळ्या व्हरायटी असतात एकाच पिकाचं तर त्यावेळेला आपण असं नीट टाकून त्याचं सीड प्रोडक्शन करतो जेणेकरून प्रत्येक व्हरायटीचं बियाणं हे प्युअर राहिलं जाईल. असं तिथं गवार गवारची लागवड शक्यतो आपण परिवारांबरोबरच करतो. विद्यापीठाचा फुले गवार हा गावरान वाहन तर त्या वाहनाची आपण शक्यतो निवड करत असतो. सरिवारांबावर पण लागवड करू शकतो गाजीबाटामध्ये पण करू शकतो. तर आपण काय केलं आहे आमचं पूर्ण जवळपास आम्ही सगळं डीप इरिगेशन आणि फर्टिगेशनवर घेतो. त्याच्यामुळे ही जी लागवड आहे या पूर्ण रिसर्च ट्रायलची लागवड आपण रेस बेल्डवर केलेली आहे. त्याच्यानंतर पलीकड जो अखंड पट्टी आहे तो आमचा फुले मिलिमा म्हणून जात आहे गावरांना लसण्याचा. तर त्याचं सेल्फ प्रोडक्शनसाठीची लागवड आहे. आता पाईपलाईन बघा ना कशी स्पेस आहे 45 केले अंतर हा त्याचं लावलेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर तुम्हाला सगळं वाचून पण माहिती नाही. 45 आहे टोमॅटो मध्ये 45 अंतर आणि आपल्या कोबी फ्लावर ब्रोकोली सगळ्यामध्ये 45 अंतर असतं. हे व्हरायटी नाहीये ट्रायल असतात आपल्या आपल्या इथल्या व्हरायटीचा डेमो असतो. डेमो घ्यायला का तुम्ही? नाही आम्ही ऑब्झर्वेशन घ्यायला. ह्या तर हे ट्रायल आपल्याला वरून आणले असतात ना आपण याची सगळे लांबी रुंदी हे घेऊन त्यांना डेटा घेऊन आपण पाठवतो. आणि वेलवर्गीचं अंतर कसं असतं 1 मीटर असतं. तसं मिरची वांगे टोमॅटो कोबी फ्लावर ब्रोकोली यांचं अंतर कमी असतं 45-45 सेंटीमीटर. आणि गवार वगैरे जर लावली तर गवार मध्ये तिथं गवार लावलेली आता सध्या उन्हाळ्याचं 30-15 सेंटीमीटर गवारचं अंतर असतं. पण सध्या आता हे सगळं रब्बीचं आहे एवढं हा पट्टा सगळं आपला रब्बीचा आहे. तिकडे लसूण आहे लसूणच्या डिओजारच्या ट्रायल आहे आपल्या फुले निलिमाचं जम्पला हे सीड प्रोडक्शन आहे आणि जम्पला जमी तिथं लसूणचा हा सगळं आपला रब्बीचा प्लॉट आहे इथून तिथं. आणि नंतर आता गावरान आहे का निलिमा
निलिमा गावरण नाही आपली फुलेची विद्यापीठची हा फुले निलिमा फुले आपले विद्यापीठचं सीड प्रोडक्शन करते मग लागतं ना वर्षभर. मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहोत संशोधन केंद्रामध्ये आणि इकडे आहेत संकरित गाय. म्हणजे ह्या बाहेरच्या जाती आहेत का फक्त इथं ब्रीड हे केलं असतं संकर केलेलं असतं. याच्या पाय हॉलंडची जात आहे निरीक्षण करतोय. बऱ्याचपैकी इथं गायी आपल्याला पाहायला भेटतात. अलग अलग गोट्यामध्ये स्वतंत्र गोटा केलेला आहे तयार. त्यांच्या राहण्याची व्यवस्था एकदम भारी केलेली आहे आणि शेड पण बनवण्यात आलेला आहे इथं विद्यापीठात. आता इकडे बघू शकता वासरे आहेत एच एफ गायची आणि कशा प्रकारे मस्त एकदम हिरवा चारा खात. इकडे आहे चाफ कटर जे की आपण इतक्या वेळ गाय बघितल्या त्यांच्या चाऱ्याच्या नियोजनासाठी चाफ कटर आपल्याला इकडे तीन भागाला भेटतात आणि जे काही आपण चाफ कटर बघितलं कंपनीमध्ये तेच इकडे आपल्याला बघायला भेटत. तर मित्रांनो आता आम्ही इथं पोहोचले वर्मी कंपोस्ट पाहण्यासाठी जे की इथं गांडूळ खत तयार केला जातो शेणापासून आणि काळी कचरा माती टाकून. आणि ही टाकी जी दिसते तुम्हाला याच्यामध्ये गांडूळ खताचं जे क्षार असतं पाणी टाकलेलं ते येऊन साचत असतं आणि गोळा करून शेताला वापरतात. असं असं नाही का नाही हां ते निघालं की निघत नाही ना. हां मित्रांनो इकडे आहे दूध काढण्याची मशीन हिच्या सहाय्याने गायींचं दूध काढलं जातं. ये जी भाग